गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण सुरू करतो आहे प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट सिक्समधील उरलेले जे एक्झाम्पल आहेत त्याच्यातला सेकंड क्वेश्चन आपण सुरू करतो आहे हा क्व हा क्वेश्चनमधले एक्झाम्पल थोडे मोठे आहेत पण सोप्या आहेत काही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये कन्झ या ठिकाणी मानाव्या लागतात त्या पद्धतीने परत हळूहळू पुढं जावं लागतं पहा बरं क्वेश्चन नंबर टू आहे काय दिला क्वेश्चन नंबर फॅक्टराइज द फॉलोईंग पॉल्युनॉमियल्स फॅक्टराइज द फॉलोइंग पॉल्युनॉमियल्स आणि फर्स्ट एक्झाम्पल काय आहे एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एट एक्स स्क्वेअर मायनस एट इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस ट्वेल्व हे एक्झाम्पल आहे हे आपल्याला काय करायचं आहे सोडवायचं आहे पाहू हे जे एक्झाम्पल हे सोडवायचं एक्झाम्पलचं सुरुवातीला ऑब्झर्वेशन करायचं आहे काही दिसत आहे का वेगळं पाहिजे ह्याच्यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्वेशन केल्यानंतर दिसेल एक्स स्क्वेअर मायनस एक्स इथं आहे इथं बी आहे दोन्हीकडं ती गोष्ट काय सारखी आहे त्यावेळेस काय करायचं सबस्टूटिंग पा लेट सबस्टूटिंग काय एक्स स्क्वेअर मायनस एक्स एक इजिकल एक टू आपण काय मानू यम मानोत एक्स स्क्वेअर मायनस एक्सच्याऐवजी काय म्हणायचं यम म्हणायचं आहे आणि नंतर सोडवायचं आहे पहा जिथं जिथं एक्सक्वेअर मायनस एक्स दिसतंय तिथं काय म्हणायचं यम म्हणायचं आहे आता देअर फोर काय एक्सक्वेअर मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एट इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस ट्वेल्व आहे तर हे काय होईल पावर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस एक्सच्या ठिकाणी काय म्हणायचं यम इथं काय मानतो आहे पहा आम्ही वेळी काय मानतो आहे यम यम ओके आणि इथं स्क्वेअर आहे म्हणजे इथं काय स्क्वेअर मायनस इथं एट ओके एक्स स्क्वेअर मायनस एक्सच्या ठिकाणी काय म्हणतो आपण यम मानतोय एट यम आणि प्लस काय म्हणायचं ट्वेल इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल तर पुढं सोडवायला एकदम सोपं आहे पाहूत आता काय होईल यम स्क्वेअर पा एम स्क्वेअर मायनस एट एम प्लस ट्वेल आहे ह्या ठिकाणे एमचा कोविपिशन काय आहे पहा बरं ह्या यमचा कोइफिशंट वन वन मल्टिप्लाय बाय काय होईल वन मल्टिप्लाय बाय ट्वेल काय झालं ट्वेलच मिळालं आणि ट्वेलचे असे फॅक्टर पडायचे की त्यांची काय होईल बेरीज वजा आटाळली पाहिजे का होईल पहा बरं ट्वेलचे फॅक्टर काय पडतील सविजुने बारा वजा दोन वजा सहा बरोबर काय झाले वजा आठ आणि मल्टिफिकेशन प्लस ट्वेल्व आलं सहावी दोन आहे बारा मायनस मायनस पॉझिटिव्ह झालं प्लस झालं ओके मल्टिफिकेशनमध्ये आणि मायनस एट आलं आता काय होईल पहा बरं यम स्क्वेअर एट ऐवजी मायनस सिक्स एम मायनस काय टू एम प्लस ट्वेल हे लिहिलं त्याच्यानंतर परत हा पहिला गट हा दुसरा गट का होईल पहा बरं पहिल्या गटात कॉमन काय निघलं यम टेक एज यम कॉमन राहिलं यम मायनस सिक्स आणि दुसऱ्या ह्याच्यात मायनस टू कॉमन निघाल यम मायनस काय झालं सिक्स राहिलं आणि काय होईल ही कॉमन यम मायनस सिक्स एफ मायनस सिक्स कॉमन निघलं यम मायनस सिक्स आणि सेकंड ह्याच्यामध्ये यम मायनस काय टू अशा पद्धतीने आपण हे लिहिलं आणि आता परत ज्याच्या त्याच्या व्हॅल्यू ज्याला त्याला परत द्यायच्या करत काय म्हणायचं रिसबस्टिट्युटिंग काय म्हणायचं रिसबस्टिट्युटिंग द व्हॅल्यू ऑफ यम पारी रिसबस्टिट्युटिंग व्हॅल्यू ऑफ रिसबस्टिट्युटिंग व्हॅल्यू ऑफ यम आणि यम इज इक्वल टू काय आहे एक्स स्क्वेअर मायनस एक्स आहे ते परत वापस द्यायचं आहे बाकी काहीच नाही करायचं पहा बरं इज इक्वल टू यम आहे यमच्या ठिकाणी काय एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस काय सिक्स हे झालं फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये यमच्या ठिकाणी काय एक्स स्क्वेअर मायनस एक्स आणि मायनस टू परत ह्याचे फॅक्टर काय पडते ते पाहायचं आहे ह्याचे फॅक्टर आता सरावानं तुम्हाला ह्या ठिकाणी फॅक्टर पाडता येतील मा एक गुणिले सहा वजा सहाचे असे फॅक्टर पाडायचे आहेत की त्यांची बेरीज त्यांची वजा बाकी वजा एक आली पाहिजे मग काय होईल तीन दुने सहा आणि वजा सहा पा वजा आली पाहिजे वजा तीन अधिक दोन काय मिळालं आलं का वजा एक हे झालं ह्याचे फॅक्टर तशाच पद्धतीने त्याचे फॅक्टर पाडायचे काय होईल दोनचे वजा दोनचे फॅक्टर काय होतील बेएक बे, बे प वजा एक अधिक एक म्हणजे काय झालं वजा एक मिळालं ह्याचे फॅक्टर पाडले ह्याचे फॅक्टर पाडले आणि मग ते तुम्ही डायरेक्ट लिहिले तरी चालता सरावानं तुम्हाला लिहिता येईल किंवा नाहीच डायरेक्ट लिहिता आले तर मग परत ह्या ठिकाणी अशा पद्धतीने लिहित चला आणि परत फॅक्टर पाडा ह्याचे फॅक्टर काय मिळाले एक्स प्लस काय मिळाले एक्स मायनस थ्री प एक्स मायनस थ्री आणि एक्स प्लस टू मिळाले ह्याचे मिळाले एक्स मायनस थ्री आणि एक्स प्लस काय टू ह्याचे काय मिळाले पहा बरं एक्स मायनस टू एक्स मायनस टू आणि दुसरं काय एक्स प्लस टू हे झाले त्याचे फॅक्टर दिस इज द फायनल आन्सर ऑफ दिस पॉलिनॉमियल आता आपण त्याच्यानंतर दुसरा त्या ठिकाणी क्वेश्चन लगेच बा पुढचं एक्झाम्पल वाचून घ्या बरं काय एक्झाम्पल दिलं आहे हे अशा पद्धतीने एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला आता काय दिसतं आहे ह्या ठिकाणी एक्स मायनस फाईव्ह आहे इथं एक्स मायनस फाईव्ह नाही आहे पण इथं काहीतरी कॉमन निघाल पाहुत बरं काय होईल इझ इक्वल टू इज इक्वल टू आपण कॉमन काढतोय आ काय कॉमन निघाल पहा बरं एक्स मायनस फाईव ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इथं फाईव्ह इथं फाईव्ह म्हणजे टेक मायनस टेक फाईव्ह याचं कॉमन फाईव्ह कॉमन निघालं खाली करायला एक्स मायनस पाचा पाचा पंचवीस राहिलं पाच आणि मायनस ट्वेंटी फोर आता काय करायचं सबस्ट्युटिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स मायनस फाईव्ह एक्स मायनस फाईव्ह दोन्हीकडं आहे काय म्हणायचं सबस्ट्युटिंग सबस्ट्युटिंग एक्स मायनस फाईव्ह इजिकल टू यम ह्याच्याऐवजी यम ठेवायचं इझिकल टू काय मिळालं पहा बरं एक्स मायनस फाईव्हच्या ठिकाणी यम ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फाईव इथं एक्स मायनस फाईव्ह आहे त्याच्या ठिकाणी काय ठेवायचं यम मायनस ट्वेंटी फोर आता परत फॅक्टर पाडायचे आहेत वजा चोवीसचे असे फॅक्टर पाडा की त्यांची वजाबाकी किती आली पाहिजे वजा पाच वजा चोवीसचे फॅक्टर काय वाढतील पहा बरं वजा चोवीसचे फॅक्टर पाडायचे तुम्हाला आठ का आठ त्रिक चोवीस आठ त्रिक किती चोवीस वजा आठ अधिक तीन म्हणजे काय झालं वजा पास आले का तुम्हाला हेच पाहिजेत मग काय होईल इजिकल टू यम स्क्वेअर मायनस काय एट यम प्लस थ्री यम प्लस थ्री यम मायनस ट्वेंटी फोर परत फर्स्ट ग्रुप सेकंड ग्रुप कॉमन काय निघाल दोन्हीकडे यम आहे यम टेक यम याज अ कॉमन या यम मायनस काय राहिलं एट सेकंड ब्रॅकेटमध्ये काय राहील थ्री कॉमन निघाल राहिलं यम मायनस काय एटच राहिलं आता काय होईल पहा बरं परत यम मायनस एट आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय यम प्लस थ्री हे मिळालं पण यमच्या ठिकाणी आपल्याला काय ठेवायची व्हॅल्यू यम इजिकवल टू काय म्हणलं एक्स मायनस फाईव्ह मानलं आहे परत रिसबस्यूटिंग काय म्हणायचं री रिसबस्यूटिंग यम इजिकवल टू काय एक्स मायनस फायू आणि काय होईल पहा बरं फर्स्ट ब्रॅकेटमध्ये एमच्या ठिकाणी काय ठेवायचं आहे एक्स मायनस फाईव मायनस काय एट फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेटमध्ये एमच्या ठिकाणी काय एक्स मायनस फायू आणि इथं काय प्लस थ्री काय मिळालं पहा बरं एक्स मायनस काय मायनस फाईव्ह मायनस एट म्हणजे मायनस थर्टीन आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये एक्स यांची सबस्ट्रॅक्शन होईल एक्स मायनस टू एज द फॅक्टर ऑफ दिस पॉलिनॉमिल ह्या पॉलिनॉमिलचे काय आहेत फॅक्टर आहेत ह्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर त्याच्यातलं तिसरं सब क्वेश्चन पाहणार आहोत पहा क्वेश्चन नंबर त्याच्यातला सब क्वेश्चन थ्री आपण पाहतोय पाहूत बरं ह्या ठिकाणी काय आहे ऑब्झर्वेशन करा लगेच आपण इथंच ह्या ठिकाणे काय आहे ते बाबर हिथं एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स आहे हिथंसुद्धा एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स आहे म्हणजे काय म्हणत ह्या ठिकाणे लगेच आपण सुरू करतोय हा सबस्टुटिंग काय म्हणायचं ह्या ठिकाणे ऑब्झर्वेशन केल्यानंतर पहा सबस्टुटिंग सबस्टुटिंग एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स इजिकल टू काय म्हणा यम म्हणायचं आहे ओके काय होईल आता पहा बरं या ठिकाणी एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एट इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर सिक्स एक्स प्लस एट मायनस सिक्स्टी फोर हे आहे तसं लिहिलं आणि आता पहा पुढं काय होईल एक्स मायनस एक्स स्क्वेअर मायनस सिक्स याच्या ठिकाणी आपण यम ठेवतो म्हणजे इथं काय झालं यम आणि ह्याचा काय स्क्वेअर मायनस एट इन ब्रॅकेट ह्याच्याऐवजी काय ठेवायचं आहे यम यम प्लस परत काय एट आणि मायनस सिक्स्टी फोर हे मिळालं नेक्स्ट काय होईल यम स्क्वेअर मायनस ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या मायनस एट यम मायनस एट मल्टिप्लाय बाय एट मायनस सिक्स्टी फोर एट काय एट गुणिले एट काय सिक्स्टी फोर मायनस काय सिक्स्टी फोर काय मिळालं इजिकल टू एम स्क्वेअर मायनस एट एम मायनस वन हंड्रेड ट्वेंटी एट मिळालं आता वजा एकशे अठ्ठावीस गुणिले एक ह्यांचा गुन्हा वजा एकशे अठ्ठावीस आला मा, मा वजा एकशे अठ्ठावीस आहे ना ह्याचे असे फॅक्टर पाडायचे त्यांची वजाबाकी वजा आठ आली पाहिजे सोळा आठ एकशे अठ्ठावीस वजा आली पाहिजे म्हणजे इथं वजा अधिक आठ म्हणजे किती मिळालं वजा आठ मिळालं का सोळा आठ एकशे अठ्ठावीस मिळालं फॅक्टर पाडले सोळा आणि आठ आणि वजाबाकी केली तर किती आली वजा आठ हेच पाहिजे आहे म्हणून आपण आता काय झालं नेक्स्ट एम स्क्वेअर मायनस सिक्स्टीन ह्या यम प्लस एट यम मायनस वन हंड्रेड ट्वेंटी एट झाला हा फर्स्ट ग्रुप हा सेकंड ग्रुप काही कॉमन निघत असेल तर कॉमन नक्कीच काढा काय कॉमन निघाल पहा बरं ह्याच्यामध्ये कॉमन काय निघलं आहे यम कॉमन निघलं यम यम मायनस सिक्स्टीन आणि इथं काय कॉमन निघलं एट कॉमन निघलं राहिलं यम मायनस परत काय सिक्स्टीन परत टेक ॲज अ एम मायनस सिक्स्टीन ॲज अ कॉमन हे यम मायनस सिक्स्टीन कॉमन निघलं आता परत काय राहिलं यम प्लस एट राहिलं हे झाले तुमचे फॅक्टर पण रिसबस्टिट्यूट करायचं आहे यमच्या ऐवजी काय ठेवायचं आहे पहा यमच्या एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स ठेवायचं आहे परत काय म्हणायचं रिसबस्ट्यूटिंग रिसबस्ट्यूटिंग काय यम इज इक्ल टू एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स हे ठेवायचं आहे आता काय येईल पहा बरं ह्या ठिकाणी यम आहे ते यमच्या ठिकाणी काय होईल एक्स स्क्वेअर मायनस काय सिक्स एक्स ठेवलं यमच्या ठिकाणी एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स मायनस काय सिक्स्टीन झालं फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेटमध्ये काय होईल यमच्या ठिका एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स आणि प्लस काय परत एट मिळालं एवढं झाल्यानंतर आता परत काय मिळत आहे पहा बरं आता हे परत ह्याचे फॅक्टर पाडायचे हा परत ह्याचे फॅक्टर पाडायचे आहेत सिक्स्टीनचे असे फॅक्टर पाडा बेरीज वजापैकी एक आली पाहिजे मायनस सिक्स्टीनचे पाहा मायनस सिक्स्टीनचे फॅक्टर आपण पाडतो पाडतोय मायनस सिक्स्टीनचे फॅक्टर काय होतील वजा सोळाचे फॅक्टर त्यांची वजाबाकी किती आली पाहिजे वजा सोळाची वजाबाकी किती वजा सहा आली पाहिजे आठ दुने किती सोळा वजा आठ अधिक दोन म्हणजे काय झालं आठ दुने सोळा झालं आणि काय आलं मायनस सिक्स आलं ओके तशाच पद्धतीने पलीकडं आठचेसुद्धा फॅक्टर पाळायचे आहेत बेरीज काय आली पाहिजे वजा सहा म्हणजे काय होईल चार दुने किती आठ वजा चार वजा दोन मल्टिप्लिकेशन प्लस एट आलं आणि ह्या ठिकाणी काय मायनस सिक्स आलं ह्याचे फॅक्टर पाडले हे आणि हे कशाचे ह्याचे फॅक्टर परत काय लिहायचं पहा बरं आता परत दोन गोष्टी सेपरेट सेपरेट फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय येईल व्हा बरं एक्स मायनस काय एट एक्स प्लस टू एक्स मायनस सिक्स्टीन हे झालं ह्याचे पहिले ह्याचे फॅक्टर दुसऱ्याचे फॅक्टर पहा काय होईल सेकंड ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस काय मायनस फोर एक्स प्ल मायनस टू एक्स प्लस काय एट आता परत ह्या ठिकाणे काय होईल पहा सेपरेशन हा फर्स्ट ग्रुप हा सेकंड ग्रुप काय कॉमन निघाल पहा बरं फर्स्ट ह्याच्यामध्ये कॉमन काय निघला एक्स मायनस एट आहे तर एक्स कॉमन निघला काय कॉमन निघला एक्स कॉमन निघला खाली राहिलं एक्स मायनस एट दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय कॉमन निघाल प्लस टू कॉमन निघाला राहिलं एक्स मायनस काय एट हे मिळालं स्क्वेअर ब्रॅकेट काय झाला क्लोज आता सेकंड स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय मिळालं पहा बरं एक्स ह्या पहिला गुट दुसरा गट एक्स काय निघालं कॉमन निघालं एक्स मायनस फोर आणि परत एक्स कॉमन एक्स इथं काय मायनस टू कॉमन निघलं एक्स मायनस करायला परत फोर राहिलं ओके स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज आणि इजिकल टू पहिल्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये करायला पहिल्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये राहिलं एक्स मायनस एट आणि दुसरं काय एक्स प्लस टू आणि पहा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज नेक्स्ट सेकंड स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय एक्स मायनस फोर आणि दुसऱ्यात एक्स मायनस टू आणि हे झाल्यानंतर ह्याचे फॅक्टर काय आहेत आपण लास्ट वाटलं तर पाहूत फॅक्टर काय आलं ह्याचे पहा शेवटी काय मिळालं एक्स मायनस एट एक्स प्लस टू आणि एक्स मायनस फोर आणि इथं एक्स मायनस टू हे मिळालं तुमचं फायनल आन्सर हे अशा पद्धतीने हे समजलं असेल तर ह्याच्यासारखंच असणारा हा सेकंड क्वेश्चन आहे पा क्वेश्चन नंबर फोर काय आहे सेम आत्ताचा जो आपण तिसरा क्वेश्चन पाहिला तसाच आहे एक्स स्क्वेअर मायनस टू आहे एक्स प्लस थ्री आहे आणि हे आहे आता काय होतं आहे बघा बरं आपण हे एक्सक्वेअर मायनस टू एक्स इथं आहे इथं आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी काहीतरी आपण ठेवू शकतो काय सबस्टुटिंग सबस्टुटिंग एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स इज इक्वल टू यम आता आपण ठेवतो पहा एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस थ्री फर्स्ट ब्रॅकेटमध्ये सेकंड ब्रॅकेटमध्ये का एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस फायू मायनस काय थर्टी फायव आहे इजिक्वल टू ठेवतोय पहा बरं ह्या ठिकाणे इक्वल लिहितो आहे ह्याच्याऐवजी काय ठेवायचं आहे यम ठेवायचं यम प्लस काय थ्री सेकंड ब्रॅकेटमध्ये यम एवढ्याच्याऐवजी काय यम यम प्लस फायू मायनस थर्टी फाय मिळालं आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं यम मल्टिप्लाय बाय यम यम स्क्वेअर यम मल्टीप्लाय बाय फायू प्लस फायू यम ओके नेक्स्ट थ्री मल्टिप्लाय बाय एम प्लस थ्री यम अँड प्लस थ्री मल्टिप्लाय बाय फायू इज फिफ्टीन आणि मायनस काय थर्टी फायू बस काय मिळालं पाहिजे इज इक्वल टू काय मिळेल ह्या ठिकाणी यम स्क्वेअर फायू प्लस थ्री काय झालं एट यम फिफ्टीन मायनस थर्टी फाईव मायनस ट्वेंटी मिळालं आताही फॉल्युनॉमेल मिळाले वीसचे असे फॅक्टर काढा बेरीज वजा वीसचे असे फॅक्टर काढा वजाबाकी प्लस आठ आले पाहिजे म्हणजे पहा बरं मायनस ट्वेंटी याचे ह्या ठिकाणे फॅक्टर काय होतील सांगा बरं दहावी दुन आहे वीस पहा आणि प्लस आणि मायनस दहामधून दोन गेले राहिले काय प्लस एट संपलं ओके आता काय होईल पहा बरं तेच तेच आहे याच्यामध्ये काही नाही आहे एम स्क्वेअर प्लस टेन एम मायनस काय टू एम मायनस ट्वेंटी आता हा झाला पहिला गट हा दुसरा कॉमन काय निघल यम कॉमन निघलं राहिलं काय एम प्लस टेन सेकंड याच्यामध्ये कॉमन काय राहिलं मायनस टू कॉमन निघल काय राहिलं यम मायनस काढलं इथं काय झालं प्लस झालं आता परत काय यम प्लस टेन एम प्लस टेन म्हणजे एम प्लस टेन काय निघलं कॉमन निघलं आणि नंतर परत यम मायनस टू परत हे मिळालं रिसबस्ट्युटिंग करायचं आहे पहा रिसबस्ट्युटिंग रिस सबस्ट्युटिंग यम इज इक्वल टू काय एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स पहा आता काय मिळालं यमच्या ठिकाणी यम हे ठेवा यमच्या ठिकाणी एक्स स्क्वेअर मायनस काय टू एक्स प्लस काय टेन हे मिळालं फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स मायनस काय टू आता परत दहाची अशी फोड करा की त्यांची बेरीज वजा दोन आली पाहिजेत पण अशा पद्धतीने पाच दुने दहा पाच जुने किती दहा फॅक्टर पडतात का नाही पडत पा दहाचे फॅक्टर पाच जुने किती दहा पण इथं वजा नाही आहेत आपल्याला फॅक्टरच पडत नाही आहेत म्हणून दिस इज द फायनल आन्सर ऑफ दिस पॉल्युनामियल ह्या पॉल्युनामियलचे फॅक्टर हेच आहेत ह्याच्यापेक्षा हे पुढं पडत नाहीत आणि नंतर पाडायचेच असतील तर इयत्ता दहावीला तुम्हाला जे काही फॉर्म्युला मेथड आहे त्या पद्धतीने आपण तशा पद्धतीने फॅक्टर पुढं पाडू शकतो पण इथपर्यंतच आपल्याला आहे तर आज ह्या ठिकाणी आपण चार लेक्चर पाहिले तर आपण आज इथंच थांबणार आहोत तर बाकीचे पुढचे एक्झाम्पल पुढच्या लेक्चरला पाहू सर्वांना बाय